वाटते. पुण्याच्या स्मार्ट सिटीतील आणखी एक गौड बंगाल बाहेर आलाय. स्मार्ट सिटीसाठी कन्सल्टंट म्हणून जगप्रसिद्ध मॅकेन्झी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. पण मॅकेन्झीनं ओव्हर स्मार्टपणा दाखवत स्मार्ट सिटी कंपनीलाच गंडा घातल्याचा प्रकार पुढे आलाय. विशेष म्हणजे मॅकेन्झीनच्या या स्मार्ट उद्योगाला महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची साथ असल्याचा आरोप होतोय. कंपनीला देण्यात आलाय. मॅकेन्झीकडून 16 लोक स्मार्ट सिटीसाठी काम करणार होते. त्यातील 14 उच्च शिक्षित अनुभवी आणि त्यांच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर नावाजलेले. त्यातलं एक नाव अँटिनो वाईस. हे गृहस्थ बार्सिलोना शहराचे माजी उपमहापौर आहेत. मॅकेन्झीच्या वतीनं ते पुणे स्मार्ट सिटीसाठी काम करणार होते. मात्र या महाशयांनी एकदा चेहरा दाखवला, परत ते फिरकलेच नाहीत. इतर 13 मध्येही अशीच बडी नावं, पण प्रत्यक्ष काम करायला वेगळ्याच व्यक्ती. या तज्ञांचा महिन्याचा मेहनताना तब्बल 7 कोटी रुपये, म्हणजेच घेतली मर्सिडीज आणि मिळाली मारुती असाच प्रकार. मुळात स्मार्ट सिटीची योजना आखत असतानाच तो काही त्यावेळेचा रिपोर्ट होता, त्याच्यामध्येच अशा रीतीनं क्लॉज घातले गेले की कन्सल्टंटवर कुठली बंधनं असणार नाहीत. आणि त्याचा परिपाक आता दिसतोय. कन्सल्टंट काही काम करत नाहीत, करोडो रुपये दिलेत, आता थोडेसे संचालक इकडे तिकडे करतील. सल्लागाराचं कामही मॅकेन्झीला चढ्या दरानं देण्यात आलं. मॅकेन्झीला 30 महिन्यासाठी 38 कोटी रुपये मोबदला देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या सल्लागार कंपनीची निविदा होती 18 कोटींची. तरीही चढ्या दरानं मॅकेन्झीला काम देण्यात आलं, कारण मॅकेन्झीचा अनुभव आणि ते देऊ करत असलेली तज्ज्ञांची फौज. पण मॅकेन्झीनं टेंडरमध्ये दिलेल्या नावाऐवजी प्रत्यक्षात भलतेच लोक कामासाठी पाठवले. मॅकेन्झीची ही बनवाबनवी वर्षभरानं लक्षात आली. त्यानंतर आता मॅकेन्झीचे पैसे थांबवण्यात आले आहेत. मॅकेन्झीचं काय करायचं याचा निर्णय स्मार्ट सिटीचे संचालक मंडळ घेणार आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष झालेल्या कामामध्ये कुठेतरी गॅप आहे असं बोर्डाच्या निदर्शनास आल्यानंतर बोर्डाने आम्हाला एक प्रस्ताव तिथे ठेवायला सांगितला. हा संपूर्ण डिटेल रिपोर्ट आम्ही बोर्डाच्या समोर ठेवलेला आहे आणि येत्या बोर्ड मीटिंगमध्ये ह्या गोष्टीवरती निर्णय होईल. त्याच्या अनुषंगाने हे काम पुढे कसं न्यायचं, नाही न्यायचं का काय, हा सर्व अधिकार बोर्डाचा. मॅकेन्झीला सल्लागार नेमल्याचा आणखीन एक तोटा स्मार्ट सिटीला होतोय. मॅकेन्झीला संपूर्ण स्मार्ट सिटीसाठी सल्लागार नेमण्यात आलाय, मात्र रस्ते, पूल, गार्डन अशा कामांसाठी पुन्हा स्वतंत्र सल्लागार नेमावे लागत आहेत. कारण या कामांसाठी सल्ला देण्याविषयी मॅकेन्झीनं हात वर केलेत. स्मार्ट सिटीसाठी 400 कोटी रुपयांचा निधी आलाय, मात्र मॅकेन्झीच्या सल्ल्यामुळे 1.5 वर्षात फक्त 30 ते 40 कोटी रुपये खर्च झालेत. मॅकेन्झी कंपनीचे उद्योग स्मार्ट सिटीचे माजी CEO आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना माहीत आहेत आणि त्यांच्या पाठबळामुळेच मॅकेन्झी असा गंडा घालायला धसावतेय असा आरोप होतोय. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून. नितीन, जर मॅकेन्झीकडून फसवणूक झाली आहे हे जर उघड झालं असेल, तर मग यामध्ये मॅकेन्झी कंपनीला वर काही कारवाई होणार आहे का? त्याचबरोबर या प्रकारामध्ये ज्यांना ज्यांना हा प्रकार माहीत होता, जसं आयुक्त कुणाल कुमार यांना हे सगळं माहीत होतं असं म्हटलं जात आहे, तर मग यामध्ये कुणाकुणावर कारवाई होईल, पुढे नेमकं काय घडेल? हेमाली, मॅकेन्झीची ही सगळी फसवणूक आहे किंवा मॅकेन्झी कंपनी घातलेला हा जो गंडा आहे तो आता जवळपास वर्षभरानं उघडकीस आलेला आहे. आणि यातला एक महत्त्वाचा योगायोग म्हणजे ज्यांच्यावरती हे आरोप होत आहेत, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटीचा कारभार त्यांच्याकडेच होता, ते CEO म्हणून काम पाहत होते. त्यांनी काही 3 ते 4 महिन्यांपूर्वी हा पदभार सोडलेला आहे आणि नवीन CEO, स्वतंत्र CEO, पूर्णवेळ CEO राज्य शासनाने त्यावरती नियुक्त केलेले आहेत. आणि कुणाल कुमार स्मार्ट सिटीमधून गेल्यानंतरच मॅकेन्झीचं हे जे उद्योग चाललं होते ते उघड झालेले आहेत. हा योगायोग म्हणायचा की आणखीन काही हाही प्रश्न आहे. त्यामुळे मुख्य जी संशयाची सुई आहे किंवा जो आरोप होत आहेत ते कुणाल कुमार यांच्यावरती होत आहेत आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे, त्यांच्या पाठबुळामुळेच कुठेतरी मॅकेन्झी ही कंपनी एवढं धाडस करू शकली. मॅकेन्झीला आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तज्ज्ञ देणार म्हणून दर महिन्याला स्मार्ट सिटी कंपनी 1.5 कोटी रुपयांचं पेमेंट करते, 1.5 कोटी रुपये मेहनताना देते. आणि तीच मॅकेन्झी कंपनी स्थानिक छोट्या ज्या सल्लागार कंपन्या आहेत त्यांना 10 ते 15 लाख रुपये महिन्याला देऊन तीच कामं करून घेते असं उघड झालेलं आहे. आणि हा सर्व जो प्रकार आता उघड झाल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीचं संचालक मंडळ आहे, त्याची काही येते काही दिवसांमध्ये 8 ते 10 दिवसांमध्ये त्याची बैठक होईल आणि त्यामध्ये मॅकेन्झी कंपनीचे हे सर्व उद्योग मांडले जातील आणि त्यांचं काम सुरू ठेवायचं, ते काढून घ्यायचं किंवा त्यांना दंड करायचा यावरती या स्मार्ट सिटीचं संचालक मंडळ निर्णय घेईल. संचालक मंडळाच्या बैठकीत मॅकेन्झीवरचा निर्णय होईल. मात्र कुणाल कुमारांवरती जे आरोप होत आहेत, त्यांच्यावरती जे आक्षेप घेतला आहेत, त्यावरती काय करणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण त्यांच्यावर कारवाई करण्याची किंवा त्यांची चौकशी करण्याचे अधिकार ह्या संचालक मंडळाला नाही आहे, तर ते मुख्यमंत्र्यांना आहे.